कॉम्पिटेटिव एग्जाम ऑफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जी विद्यार्थी एम एस सी बी या एक्झामचं प्रिपरेशन करत होते आणि त्यांनी जी मागच्या वेळेस म्हणजेच ॲडव्हर्टाईज नंबर 6/19 ही जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी, तर हा रिझल्ट कसा बघायचा आहे, तिथे mahadiscom.in/recruitment-career-options/ हे आपल्याला दाबायचं, किंवा महाडिस्कॉम वेबसाईटवर गेल्याच्यानंतर रिक्रुटमेंटमधून करिअर हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे सिलेक्शन लिस्ट किंवा डिक्लेअर झालेली लिस्ट बघू शकता. इथे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग हे डायरेक्ट जे इंटरनल होते त्याची सिलेक्ट वेटिंग लिस्ट लागलेली. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी जी इंटरनल डिपार्टमेंटल एक्झाम होती त्याची सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग यासाठी इंटरनल सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट, आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलची पण, आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी इथे सिलेक्शन लिस्ट लागली. इथे कट ऑफ लिस्ट पण तुम्ही बघू शकता सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची. तर ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं होतं. आणि जे विद्यार्थी या एक्झाममध्ये सिलेक्शन झालेले आहेत त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्याची या एक्झाममध्ये निवड झालेली नाही किंवा थोड्या मार्काने त्यांची निवड झालेली नसेल तरी त्या विद्यार्थ्याने येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करावी आणि तुम्हाला तुमच्या केलेल्या प्रयत्नांचं यश नक्की मिळेल. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपला सर्वांचा आभार, धन्यवाद.